देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर लढविणार असल्याचे सांगून जे 17 उमेदवार देऊ शकत नाही ते जनतेचा विकास काय करणार असा टोला आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. देवगड जामसंडे गाव घाटे व गोगटे यांना आंदण दिला आहे का? ही दोन्ही घराणी देवगड जामसंडेला लागलेला शाप आहे. यामध्ये परिवर्तन करण्याची संधी देवगड ग्रामपंचायतीच्या निमित्ताने या जनतेला आली आहे. ग्रामपंचायत सत्ता या दोन्ही घराण्यांकडे होती, मात्र त्यांनी या दोन्ही गावांच्या विकासाचे वाटोळे लावले असा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडेचे ग्रामदैवत दीर्बादेवीच्या मंदिरात नारळ फोडून करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आपल्या 17 उमेदवारांसह स्वामी समर्थ व ब्राह्मणदेव मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली निवडणूक रणनीती जाहीर केली. 35 वर्ष इकडच्या ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता, प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी पण म्हणणार नाही, पण गोगटे आणि घाटेची सत्ता होती. 35 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये साधं ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना पाण्याचा प्रश्न लोकांचा सोडू शकले नाही, सांडपाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही, कचऱ्याचा विषय सोडू शकले नाही. इथे अन्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इकडे स्थानिक जनतेला साधं एक वॉकिंगसाठी पार्क नाही, तेवढे व्यायामशाळा नाही, म्हणजे नेमकं हे लोक कुठल्या तोंडाने एकत्र येऊन हे तिघही जनतेकडून नगरपंचायतीमध्ये सत्ता मागतायत हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असं काय वेगळं केलं आहे, लोकांना काय वेगळा दिलासा दिला आहे? गोगटे कुटुंबियांनी फक्त वर्षानुवर्ष पदं भोगली देवगडकरांच्या नावाने, पण देवगडला काही दिलेलं नाही. घाटेंचा तोच विषय, म्हणजे तुम्हाला फक्त स्वतःची घरं चालवण्यासाठी देवगडची सत्ता पाहिजे आहे का? गेली 2 वर्षापासून मी आमदार झाल्यापासून, लोकप्रतिनिधी यांच्या झाल्यापासून, या 2 वर्षामध्ये इकडच्या देवगडच्या आणि जामसंडेच्या लोक जनतेबरोबर माझं असलेलं नातं, मी ठेवलेला जनसंपर्क, मी केलेली ह्यांची कामं, हेच आमच्या मेन लढण्यासाठी आमचं अस्त्र आहे. आणि हेच घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. आम्ही जनतेला सांगतो की तुम्ही दोघांची तुलना करा, ह्या तिन्ही पक्षांनी तुमच्यासाठी 35 वर्षामध्ये काय केलं आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये तुमच्यासाठी काय केलं आहे ह्याची तुलना तुम्ही केली तर 27 तारखेला आमचेच सगळे 17 ते 17 उमेदवार निवडून येणार याबद्दल आम्हाला कुठलीही चिंता नाही. राष्ट्रवादी देवगडची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती घाटेंना विकून टाकलेली आहे. आज नंदू शेठ घाटे हे शरद पवार साहेबांना पण जुमानत नाही, हे जिल्ह्यातल्या त्यांचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतात. मग जे सन्मान्य पवार साहेबांचे होऊ शकले नाही ते आमचे किंवा देवगडकरांचे काय होणार? शेवटी ह्यांना अर्बन बँकमध्ये हे बी जे पी बरोबर आहे, आज खरेदी विक्री संघामध्ये बी जे पी बरोबर आहे, ह्यांचे सगळे व्यवहार बी जे पी आणि घाटे गोगटेंबरोबर चालतात. म्हणून ह्यांना लोकांच्या हितापेक्षा किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या हितापेक्षा स्वतःचं घर आणि स्वतःचं भविष्य हे उजळ करण्यासाठी ह्या पद्धतीचं ते स्वतःच्या पक्षाला भेटी धरतात. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज नाही, पण गोगटे घाटेंना जोपर्यंत हे लोक बाजूला ठेवत नाही तोपर्यंत देवगडची राष्ट्रवादी काँग्रेस ही उभी राहणार नाही असं माझा ठाम विश्वास आहे. या चारही नगर परिषदेमध्ये पालिकेमध्ये आणि एक परिषद आहे काँग्रेसची, म्हणून आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. सन्मान्य राणे साहेबांनी नेहमी सांगितलं आम्हाला नगरपंचायत आणि नगरपालिका ही जनतेच्या विकासासाठी पाहिजे, आणि पहिल्या दिवसापासून निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आजपर्यंत आणि 28 तारखेपर्यंत जनतेचा विकास हेच केंद्रबिंदू ठेवून आमचा हा प्रवास आणि निवडणूक आम्ही लढणार आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला पाडण्यासाठी, कोणाच्या विरुद्ध राजकारण करण्यासाठी किंवा नगरपालिका नगरपंचायतीचे पैसे किंवा भ्रष्टाचार करून स्वतःचं घर चालवण्यासाठी आम्हाला ही सत्ता नको. आज लोकांनी आम्हाला ह्या चारही नगरपालिका दिल्या तर उद्या ज्या पद्धतीने आम्ही वैभववाडी असेल, कुडाळ असेल, दोडामार्ग असेल, तिकडे ज्या पद्धतीने आमचा विकास चालू आहे त्याच पद्धतीचा विकास आम्ही ह्या 4 नगरपरिषदेमध्ये पण करू किंवा पालिकेमध्ये पण करू. सावंतवाडीची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे, वेंगुर्ल्याची काय अवस्था माहिती आहे, मालवणमध्ये आमची सत्ता आहे, तिकडची जनता आम्हाला पर्वत संधी देईल एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण की स्थानिक आमदार
गेले 2 वर्ष काय दिवे लावले हे आमच्यापेक्षा तिकडच्या जनतेला माहिती आहे. आणि देवगडची नगरपंचायतीचं जे काय माझं जे काम आहे ते बघून जनता माझ्यावर विश्वास ठेवेल किंवा राष्ट्रीय काँग्रेसवर विश्वास ठेवला जाऊ हा विश्वास आहे. कुठलीही निवडणूक आम्ही व्यक्तीला पाडण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात लढत नाही. आम्ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणून ही निवडणूक आहे ही जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या विकासासाठी लढतो. शेवटी व्यक्तीला नजरेसमोर ठेवून राजकारण करता येत नाही, समाजकार्य करता येत नाही. ही जी सत्ता आहे ती उद्या आमच्या हातात मिळाल्यानंतर आम्ही जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ही निवडणूक लढतो. शेवटी तेही आपल्या पक्षाच्या वतीने लढतात, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने लढतोय. शेवटी जनतेला ठरवायचं आहे की विकास करण्यामध्ये कोण सक्षम आहे, तेवढी जनता ठरवते.